हॅलो विद्यार्थी मित्रांनो मी नंदा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपले स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सिटी जी केले बी फाय इयर्स कोर्स आणि थ्री इयर्स कोर्ससाठी घेतली जाते त्याच्यामध्ये आपण कायदेशीर तर्क आणि कायदेशीर योग्यता यामध्ये आज आपण कायदेशीर म्हणी बघणार आहोत आणि या कायदेशीर म्हणींबरोबर आपण त्याचा अर्थ आणि स्पष्टीकरण या दोन्हींसह बघणार आहोत ज्यामुळे तुम्हाला जे लिगल ॲप्टिट्यूड किंवा कायदेशीर तर्क किंवा आणि कायदेशीर योग्यता यासाठीचे जे फोर्टी मार्क्स जे मिळणार आहेत ते इझिली तुम्हाला मिळून जातील आणि या कायदेशीर म्हणे याच्यावरती हमकाच एक्झाममध्ये क्वेश्चन्स येतात सो so, त्याचा आज आपण अर्थ आणि स्पष्टीकरण व्यवस्थित पाहूया ओके सो okay? so, लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत ऐका लेक्चरला सुरुवात करण्याआधी एक महत्वाची सूचना जी की ग्लोबल ऑनलाईन मराठी कंप्लीट कोर्स तुम्हाला अवेलेबल करत आहे लॉ सी साठी आणि त्याच्यामध्ये फाय इयर्स कोर्स आणि थ्री इयर्स कोर्स अशा दोन्ही कोर्ससाठी अवेलेबल असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत हे व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला लाईव्ह लेक्चर्ससुद्धा अवेलेबल होणार आहेत त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स मिळणार आहेत आणि या अभ्यासक्रमाच्या नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये सुद्धा मिळणार आहेत त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रमाच्या मॉकटेस तुम्हाला अवेलेबल होणार आहेत आणि एमसीक्यूचे क्वेश्चन्स हे तुम्हाला उत्तरांचं अवेलेबल होणार आहे सो so, या कोर्सला वेळ न करता तुम्ही जॉईन करू शकता दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर व्हॉट्सअप करून त्याचबरोबर तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करू शकता आणि तिथे स्वतः जाऊन तुम्ही तो कोर्स पर्चेस करू शकता कोर्स पर्चेस करता कसा येऊ शकतो तो ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला सर्फेसवरती स्टोअर ऑप्शन दिसेल स्टोअर ऑप्शन दिसल्यानंतर तुम्हाला सर्च बारमध्ये सी टी सर्च करायचं आहे ई टी सर्च केल्यावरती तुम्हाला इथे दोन ऑप्शन्स दिसून दे जातील देखील महाराष्ट्र रेल्वे थ्री इयर्स आणि फोर फाय इयर्स असे दोन्ही ऑप्शन दिसून जातील जो तुम्हाला ॲप्लिकेबल होईल कोर्स तो तुम्ही परचेस करू शकता तर त्याच्यामध्ये काय काय कंटेंट मिळणार आहे तर तो, तो कंटेंट तुम्हाला युनिट वाईज मिळणार आहे सो युनिट वाईज मिळाल्यामुळे तुम्हाला खूप इझिली कळून जाईल की कोणत्या युनिटमध्ये किती लेक्चर्स आहेत किती एम सी क्यूज आहेत सो जो काही पूर्ण स्टडी आहे या कोर्समध्ये तुम्हाला मिळून जाईल त्यामुळे या कोर्सला तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा कारण एल एल बी सीईटीच्या फाय इयर्स कोर्स आणि थ्री इयर्स कोर्स याच्या डेट्स ऑलरेडी डिक्लेअर झालेल्या आहेत आणि वेळ न घालवता तुम्ही हा कोर्स जर जॉईन केला तर तुमची हमखास सीईटी क्लिअर होऊ शकते ओके तर वेळ न करता आपण आज कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडियामधले जे काही लिगल मॅग्झिम्स आहेत किंवा ज्या कायदेशीर म्हणे आहेत त्या कोणत्या येतात ते आज आपण पाहणार आहोत तर फर्स्ट आहे ॲब इनिशिओ ॲब इनिशो आपण या लॅटिन मॅग्झिमचा अर्थ मराठीत पाहणार आहोत कारण लॅटिन मॅग्झिम ह्या इंग्लिशमध्येच आहेत कारण आपण इंग्लिश लॉ अप्लाय केला होता ओके ॲक्सेप्ट केला होता तर फर्स्ट आहे ॲब इनिशो त्याचा मिनिंग काय आहे तर ता त्याचा मिनिंग आहे ता फ्रॉम दी बिगिनिंग आणि मराठीत जर आपण बघायला गेलं तर सुरुवातीपासून आता याचा अर्थ काय शकतो याचं एक्झाम्पल आपण एक बघूया की एखादा समजा ऍक्ट करतोय किंवा एखादी कृती आपण करतोय तर ती कृती पहिल्यापासूनच ती इलिगल आहे किंवा ती करण्यापासून आपल्याला रोखलेलं आहे म्हणजेच काय समजा एखादा आपण एक्झाम्पल बघितलं की एखादं पोलीस ऑफिसर्स आहेत त्यांना वॉरंट मिळालेला आहे किंवा त्यांना एक ऑर्डर मिळालेली आहे की एका घरात जाऊन सर्च करायचं आहे तर तिथे सर्च करताना ज्या काही गोष्टी आहेत ते ते त्यांच्या ताब्यात घेऊ शकतात मग ज्या गोष्टी त्या सर्च रिलेटेड असतील तेवढ्याच गोष्टी त्यांनी ताब्यात घ्यायच्या आहेत इतर कोणतीही गोष्ट जर त्यांनी ती ताब्यात घेतली तर मात्र त्या गोष्टीपुरतं ती जी गोष्ट होती ती जी कृती होती पोलिसांची ती पहिल्यापासूनच चुकीची होती म्हणजेच ॲब इनिशो या लॅटिन मॅग्झिमचा अर्थ कसा घ्यायचा आहे की एखादी कृती एखाद्या कायद्यामध्ये जर तुम्ही वापरत असाल तर ती कृती आधीपासूनच किंवा सुरुवातीपासूनच बेकायदेशीर आहे ओके नेक्स्ट आहे ॲडहॉक ओके ॲडहॉक म्हणजे काय फॉर दी पर्टिक्युलर एंड ऑर केस ॲट हँड म्हणजेच काय की एका विशिष्ट टोकासाठी किंवा हातात असलेल्या केससाठी आता ॲडहॉक हा शब्द कुठे कुठे वापरला जातो तर बऱ्याच वेळेला काय होतं की तुम्ही बऱ्याच वेळेला बघू शकता की कलेक्टर एखादा आहे किंवा एखादा पोलीस ऑफिसर आहे जो की आ, पी एस आय असेल किंवा एस पी असेल तर एस पीच्या रिलेटेड सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणू शकतो तर एस पीच्या रिलेटेड एखादी ऑर्डर पास होते की सध्या एस पीची जी, जी पोस्ट आहे ती ॲडवॉक आहे ॲडव्हॉक म्हणजेच काय की टेम्पररी आहे म्हणजे तेवढ्या काळापुरती आहे एका पर्टिक्युलर पिरियडसाठी आहे किंवा तेवढ्या एका ते केस साठी आहे म्हणजेच केस कुठली समजा एखादी लिगल मॅटर असेल तर तेवढ्या केसमध्येच तेवढा तो एस पी काम करणार आहे ती केस संपली की त्याच्यानंतर त्याचा जो रोल आहे ऍडवॉकचा तो संपुष्टात येईल ओके म्हणजेच ऍडवॉकचा अर्थ काय आहे तर टेम्पररी पिरियड साठी तुम्ही त्या पोस्टसाठी अपॉइंट झालेला आहात ओके किंवा इतर कोणतंही असू शकतं जजेसच्या रिलेटेड सुद्धा ही ऍडव्हॉक पोस्ट असू शकते किंवा कलेक्टरच्या रिलेटेड सुद्धा असू शकते म्हणजेच ॲडवॉक हा शब्द बऱ्याचदा पोस्टिंगसाठी म्हणजेच की एखादी रिक्रुटमेंट करायची आहे किंवा एखादं पद द्यायचं असेल तर त्यावेळेस ॲडवॉक ही फ्रेज वापरली जाते ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट आहे ॲमिकस क्युरी ॲमिकस क्युरी क्युरी मीन्स काय आहे अ फ्रेंड ऑफ अ कोर्ट और मेंबर ऑफ अ बार हु इज अपॉइंटेड टू असिस्ट द कोर्ट फ्रेंड ऑफ कोर्ट म्हटलेला आहे किंवा मेंबर ऑफ बार बार म्हणजे इथं बार हा आपण लिगल बार म्हणतो म्हणजेच जे बार असोसिएशन ऑफ इंडिया आहे जे तुम्ही पुढे ज्यावेळी लॉ कॉलेजमध्ये शिकायला जाल त्यावेळी तुम्हाला ऍक्च्युअल कळेल की बार काय असतो पण बार म्हणजे एक संस्था किंवा एक विभाग असतो ज्याच्यामध्ये झाल्यानंतर uh, कुठं रजिस्ट्रेशन करायचं असतं तर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र असेल किंवा त्या स्टेटचा असेल तर त्याला आपण तो बार म्हणतो सो okay? so, बार मधला एखादा मेंबर कोण एखादा ऍडव्होकेट किंवा एखादा वकील बारचा मेंबर असू असू शकतो तर तो अपॉइंट होऊ शकतो टू असिस्ट द कोर्ट त्याचा मराठी मिनिंग सुद्धा बघूया न्यायालयाचा मित्र किंवा बारचा सदस्य ज्याची न्यायालयाच्या मदतीसाठी नियुक्ती केली जाते आता कस क्युरी कुणाकुणाला म्हटलं जाऊ शकतं तर एखाद्या वेळेस एखादा वकील हा एखाद्या केसमध्ये जर एखादी इन्फॉर्मेशन द्यायची असेल एखादी माहिती त्या केसमध्ये द्यायची असेल कोर्टाच्या रिलेटेड किंवा कोर्टाला मदत करायची असेल तर त्यावेळेस एखाद्या वकिलाची निवड एमिकस क्युरी म्हणून केली जाते ॲमिकस क्युरी म्हणजेच काय की कोर्टाला त्या मॅटरमध्ये मदत करणारा तो व्यक्ती किंवा कोर्टाचा मित्र असं म्हटलं जातं नंतर नेक्स्ट आहे ऑडी अल्ट्रम पार्टम ओके ऑडी अल्ट्रम पार्टम ऑडी अल्ट्रम पार्टम मीन्स क्या नो मॅन शाल बी कंडेम्ड अनहर्ड ओके नो मॅन शाल बी कंडेम्ड अनहर्ड तर त्याचा मराठी मिनिंग काय आहे की कोणालाही न ऐकता दोषी ठरवले जाणार नाही ओके कोणालाही न ऐकता दोषी ठरवले जाणार नाही याचाच सिंपल मिनिंग काय होतो की एखादी केस चालू आहे किंवा एखादा मॅटर मॅटर चालू आहे एखाद्या कोर्टामध्ये तर तिथे ऑब्वियस आहे की दोन पार्टीज येतात तर आता दोन पार्टीज येत असतील तर एकामध्ये प्लेन्टिव्ह डिफेंडंट म्हणू शकतो आपण किंवा मराठीत म्हणायला गेलं तर वादी आणि प्रतिवादी म्हणतो आपण ठीक एखाद्या वेळेस काय होतं की समजा एका एकाचंच म्हणणं जर ऐकलं आपण वादीचंच म्हणणं ऐकलं आणि प्रतिवादीचं म्हणणं आपण नाही ऐकलं तर वादीकडून आपण निकाल देणार तर असं न होता ह्या प्रिन्सिपलनुसार काय सांगितलेलं आहे की कोणताही पर्सन किंवा कोणालाही न ऐकता दोषी ठरवले जाणार नाही म्हणजेच काय की वादीचं एक एका एका वेळी फक्त वादीचं म्हणणं ऐकून तुम्ही प्रतिवादीला दोषी ठरवू शकणार नाही किंवा प्रतिवादीचं म्हणणं ऐकून तुम्ही वादीला दोषी ठरवू शकणार नाही म्हणजेच काय के दोन्ही केसमध्ये दोन्ही पार्टीजना हर्ड केलं पाहिजे म्हणजे दोन्ही पार्टीचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच जो काही रिझल्ट आहे तो दिला पाहिजे नेक्स्ट आहे डी फॅक्टो अँड डी ज्युरे डी फॅक्टो अँड डी ज्युरे मीन्स इन फॅक्ट डी फॅक्टो इन फॅक्ट अँड डी ज्युरे मीन्स बाय लॉ मराठीत काय आहे तर डी फॅक्टो इन फॅक्टचा अर्थ आहे खरं तर किंवा म्हणजे जे आहे ते आणि डी ज्युरे मीन्स काय आहे तर कायद्याने आता डी फॅक्टो आणि डी ज्युरे याच्यामध्ये आपण बघू शकतो की आपण ज्यावेळी प्रेसिडेंट बघितलं आहे किंवा प्राईम मिनिस्टर बघितलं आहे आता याच्यात डी फॅक्टो आणि डी ज्युरो असे सुद्धा येऊ शकतात आता डी ज्युरे हेड कोण आहे जर समजा गव्हर्नमेंटचा किंवा स्टेट युनियनचा जर हेड आपण बघितला तर प्रेसिडेंट म्हणजेच पंतप्रधान सॉरी राष्ट्रपती हे डी फॅक्टो सॉरी डी ज्युरे हेड आहेत म्हणजेच कायद्याने हेड आहेत पण मग डी फॅक्टो कोण आहे डी फॅक्टो म्हणजेच ऍक्च्युअल काम कोण करत आहे तर प्राईम मिनिस्टर्स म्हणजेच पंतप्रधान करत आहेत म्हणजेच गव्हर्नमेंटचे हेड जर कोण आपण म्हणतो तर ते आपण गव्हर्नमेंट प्राईम मिनिस्टर्सला म्हणतो तर ह्याच्यामध्ये डी ज्युरे अँड डी फॅक्ट येतात डी फॅक्टो म्हणजे इन फॅक्ट फॅक्ट मध्ये किंवा खरं तर काम कोण करत आहे त्याचं नाव सध्या तिथं नाहीये पण काम कोण करत आहे त्याला आपण डी फॅक्टो म्हणतो आणि डी ज्युरे म्हणजे काय की कायद्याने त्याचं नाव तिथं आहे फक्त नाव आहे तो काम ऍक्च्युअल करत नाहीये त्याला आपण डी ज्युरे म्हणतो नेक्स्ट आहे एक्सपोस्ट फॅक्टो एक्सपोस्ट फॅक्टो हे आर्टिकल पर्टिक्युलरली ट्वेंटी मध्ये येतात भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल ट्वेंटी मध्ये जर तुम्ही क्लॉजेस बघितले तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा क्लॉज दिसून जाईल जो की एक्सपोज फॅक्टो तर त्याला मीनिंग काय आहे इट इज अ लॉ दॅट रेट्रोस्पेक्टिव्हली चेंजेस द लिगल कान्स कॉन्सिक्वेन्सेस ऑर द स्टेटस ऑफ ॲक्शन्स दॅट वेअर कमिटेड ऑर रिलेशनशिप दॅट एक्झिस्टेड बिफोर द एनॅक्टमेंट ऑफ द लॉ ठीक त्याचंच आपण मराठी मिनिंगसुद्धा बघूया की हा कायदा आहे जो कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वी अस्तित्वात आलेल्या किंवा असलेल्या कृती किंवा संबंधांचे कायदेशीर परिणाम किंवा स्थिती पूर्वलक्षीपणे बदलतो म्हणजेच आता काय की एखादा एक एक्सपोज फॅक्टो असं दिलेला आहे तर कायद्याची अंमलबजावणी बजावणीपूर्वी म्हणजेच काय की कोणते कोणते ऍक्ट असे होते जसं समजा आता भारतीय राज्यघटना अस्तित्वात येण्याच्या आधी आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट बघितला आहे जो की एकोणीसशे पस्तीसचा होता मग याच्यात अशा काही प्रोव्हिजन्स होत्या किंवा अशा काही तरतुदी होत्या ज्या की आत्ताच्या कॉन्स्टिट्युशनमध्ये नाही आहेत म्हणजे आताच्या राज्यघटनेमध्ये नाही आहेत पण एखादं ऍक्ट आहे जे की दोषी आहे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार पण मग ते दोषी नाही आहे एकोणीसशे पन्नासच्या कायद्यानुसार ओके एकोणीसशे पन्नासच्या कायद्यानुसार ते दोषी नाही आहे तर इथे काय सांगितलेलं आहे तर आर्टिकल ट्वेंटीनुसार म्हटलेलं आहे की एखादं ऍक्ट जर एकोणीसशे पस्तीसच्या ऍक्ट अंडर दोषी नाही आहे सॉरी दोषी आहे आणि एकोणीसशे पन्नास एकोणीशे पन्नासच्या कायद्यानुसार दोषी नाही आहे तर इथे तुम्ही प्रेझेंट सिनारिओ वापरा आणि एकोणीसशे पस्तीसच्या नुसार तो रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट घेता येणार नाही ओके ऍक्ट जरी त्या काळात घडलेला असेल पण तो दोषी असेल एकोणीसशे पन्नासच्या कायद्यानुसार किंवा तो जर चालू असेल एकोणीशे पन्नासच्या कायद्यानुसार तर तिथे मात्र तुम्ही एकोणीसशे पस्तीसचा कायदा तिथे लागू करता येणार नाही किंवा ते ऍक्ट मागे जाऊन बघता येणार नाही त्याचे लिगल कॉन्सिक्वेन्सेस मागे जाऊन त्याला तिथे पनिश करता येणार नाही नेक्स्ट okay? आहे नेमो डिबेट बीस बेक्सारी प्रो युनो इट इडेम सो याच मिनिंग आहे इट मीन्स नो मॅन शॅल बी पनिश्ड ट्वाइस फॉर दी सेम ऑफेन्स एक तुम्हाला थोडंफार कळायला असेल की कोणताही पर्सन हा दोन वेळेस पनिश होणार नाही फॉर दी सेम ऑफेन्स द मी मराठीमध्ये बघूया याचा अर्थ एकाच गुन्ह्यासाठी कोणत्याही माणसाला दोनदा शिक्षा होणार नाही आता ही सुद्धा जी फ्रेज आहे किंवा जी म्हण आहे ही सुद्धा आर्टिकल ट्वेंटीमध्ये तुम्ही बघू शकता याचा अर्थच असा आहे की समजा इंडियामध्ये एखादं ऍक्ट पनिशेबल आहे आणि तेच ऍक्ट मध्ये सुद्धा पनिशेबल आहे म्हणजेच एखाद्या पर्सनने जर समजा मध्ये ऑफेन्स केला आहे किंवा इंडियामध्ये ऑफेन्स केला आहे Okay, आपण इंडियामधला घेऊया इंडियामध्ये ऑफेन्स केलेला आहे मर्डर केलेला आहे आणि तो जाऊन पळाला आहे युकेमध्ये म्हणजे यु केमध्ये गेला तो तर युकेमध्ये काय केलं युकेमध्ये त्याला पनिश केलं गेलं फॉर द ऑफेन्स ऑफ मर्डर इन कमिटेड इन इंडिया ओके okay? तर ह्याच्यामध्ये हे प्रिन्सिपल काय सांगतं की जर त्याला यु केमध्ये शिक्षा झालेली आहे तर तुम्ही परत तो इंडियामध्ये आला तर परत त्याला शिक्षा नाही देऊ शकत ओके किंवा आपण सिम्पल बघू इंडियामधलेच दोन ऑफेन्स घेऊ जर समजा इंडियामध्ये एखाद्यानं चोरी केलेली आहे थेफ्ट केली आहे आता थेफ्ट ही केली त्यावेळेस एकच गोष्ट सापडली ओके म्हणजेच थेफ्ट काय केलं त्यांना समजा एखादा टी व्ही चोरलेलं आहे किंवा मोबाईल चोरलेला आहे असं काहीतरी केलेलं आहे आणि परत जाऊन त्याला दुसऱ्या कोर्टाने सुद्धा पनिश केलं किंवा दुसऱ्या कोर्टामध्ये सुद्धा केस चालू केले आणि त्या कोर्टानं सुद्धा त्याला या टीव्ही ला चोरी केल्याबद्दल दुसऱ्यांदा पनिश केलं ओके तर इथे काय सांगितलं आहे की एकाच गुन्ह्यासाठी त्यानं एकच गुन्हा काय केला की चोरी केली चोरी केलेल्या गुन्ह्याबद्दल एका कोर्टने तर ऑलरेडी शिक्षा दिलेली आहे पण बरोबर त्याच गुन्ह्यासाठी दुसऱ्याने सुद्धा शिक्षा जाहीर केली तर याचा अर्थ असा आहे की फक्त एकाच कोर्टाची शिक्षा मान्य करा दोनदा या ऑफेन्ससाठी तुम्हाला शिक्षा देता येणार नाही ओके सो आपण आज जे काय बघितलेलं आहे ते कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडियामधले लिगल म्हणी बघितले आहेत अजून बऱ्याचशा म्हणी आपण बाकी आहेत त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया ओके थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ व्हिडीओ लास्ट अँड सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ